नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीसाठी आपण नवीनतम टॉपिककडे जाणार आहोत. टॉपिक आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षणाचं बल आहे त्याबद्दल आपण शिकणार आहोत. ठीक आहे, हे शिकण्यासाठी आपल्याला एक छोटासा प्रयोग करायला सांगितलेला आहे. छोटासा प्रयोग म्हणजे काय की एक स्टोन घेतलेला आहे, एक दगड आपल्याकडे आहे आणि तो आपण काय करतो, पृथ्वीच्या सरफेसवरती उभारून आपण वरती भिरकवतोय, वरती फेकलेला आहे. वरती फेकल्यानंतर जे ऑब्झर्वेशन आपल्याला, जे काही आपल्याला निरीक्षण होणार आहे, यू हॅव टू स्टडी ऑल दोज ऑब्झर्वेशन्स अँड डिपेंडिंग अपॉन दॅट ऑब्झर्वेशन यू हॅव टू क्वेश्चन ऑर यू हॅव टू सर्टन क्वेश्चन लिस्टिंग ओवर दॅट यू हॅव टू गिव्ह द अँसर फ्रॉम द ऑब्झर्वेशन व्हॉट एव्हर यू ऑब्झर्व दॅट वे. ओके, सो कम टू द पॉईंट, दॅट इज द वे. तर बघूया काय पॉईंट्स आहेत ते. ठीक आहे, बघूया. पहिला क्वेश्चन आहे, will the velocity of a stone thrown upward remains constant or changes with the time? म्हणजे जो आपण वरती फेकलेला दगड आहे त्याची व्हिलॉसिटी कॉन्स्टंट राहील का थ्रू आउट द टाइम ऑफ द फ्लाइट. ओके, समजा मी घड्याळाच्या काट्यानुसार इथून त्याला मी थ्रोन केलेला आहे या सेकंदाला, ठराविक सेकंदानंतर तो एका उंचीवरती गेलेला आहे, ठीक, पोहोचला. तर उंचीवरती जात असताना त्याची जी व्हिलॉसिटी आहे ती कॉन्स्टंट राहते की वेळेनुसार ती बदलते, हे ऑब्झर्वेशन. तर काय होईल, ऑब्व्हियस आहे, वेळेनुसार ती व्हेलॉसिटी काय होईल, कमी होत जाईल. ठीक आहे, मग बघूया आपण डायग्रामॅटिकली काय. ठीक आहे, लेट इट बी दिस इज द ग्राउंड, व्हॉट एव्हर, या ग्राउंडवरनं तुम्ही काय केलेलं आहे, स्टोन इथून भिरकवलेला आहे, दॅट द वे स्टोन इज मूव्हिंग, ऑर बिफोर दॅट यू हॅव टू ड्रॉ सम, दॅट द वे. ओके, you are drawing the some line. This is the path of water that is to half path hai bacha. These are the some positions. Okay, these are some positions from the surface of earth. Bole ithe velocity kay asel, apli maximum asel, mhanje ithe velocity apan kay likhu shakto, v is a max. Okay, ithe alantar velocity kay hoil, thodishi kami hoil, ithe pude velocity kay hoil, ajun kami hoil. जसा जसा हाईटवर जातो व्हेलॉसिटी काय होत चालली आहे, कमी होत चाललेली आहे. ठीक आहे, फायनली इथे आल्यानंतर व्हेलॉसिटी किती होईल, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळतं, विल द व्हेलॉसिटी ऑफ स्टोन थ्रोन अपवर्ड रिमेन्स कॉन्स्टंट, नो इट विल नेव्हर बीन द कॉन्स्टंट, ही कॉन्स्टंट राहणार नाही. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. ऑर चेंजेस विथ द टाइम, यस यस, चेंजेस विथ द इट चेंजेस विथ द टाइम, जसं जसं टाइम काय चालला, वाढत चालला, व्हेलॉसिटी कमी कमी होत चाललेली आहे, मग इथे काय लिहिणार, ओके इट विल चेंजेस विथ द टाइम, एज द टाइम ऑफ फ्लाइट ऑर टाइम गोज टू इनक्रीज व्हेलॉसिटी गोज टू डिक्रीज, हा पहिला पॉइंट मी क्लिअर करायचं. नंतर हाऊ विल इट चेंज, हाऊ विल इट चेंज, कशा पद्धतीने चेंज होईल, कशा पद्धतीने चेंज होते, दॅट इज द मॅक्झिमम व्हेलॉसिटी टू द मिनिमम व्हेलॉसिटी, इन व्हॉट इज द मिनिमम व्हेलॉसिटी वी आर गोइंग टू डिस्कस. The velocity goes to decrease, Thilya. Velocity goes to decrease. Okay. Velocity goes to decrease. How does it change? It goes to decrease. Velocity goes to decrease. Okay. Followed by, why doesn't stone move up all the time? असा तो चालत चालत किंवा वरतीच जात जात होता, तो पुन्हा असा वरतीच का जात राहत नाही, कारण काय होईल, व्हिलॉसिटी डिक्रीज होता होता, 100 आहे समजा इथे, इथे होईल 80, इथे होईल 60, इथे होईल 40, कधी इथे आल्यानंतर कमी कमी होत, इथे व्हिलॉसिटी किती होईल, व्हिलॉसिटी बिकेम्स मिनिमम, अँड दॅट मिनिमम व्हिलॉसिटी इज 0. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ व्हिलॉसिटी ऍट द हायएस्ट पॉइंट, व्हिलॉसिटी बिकेम्स 0. व्हिलॉसिटी किती झाली आहे, 0 झाली. आता तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला व्हिलॉसिटी 0 होते ऑब्जेक्ट काय करतात, रेस्ट पोझिशनला असतात, जागच्यागी थांबतात. तुम्हाला माहिती आहे मग हा जो काही आहे हा स्टोन हा लागचा की थांबेल का रे, वाटतंय तुम्हाला थांबेल, ठीक आहे बघूयात पुढे काय होतंय ते. ठीक आहे, कारण व्हेलॉसिटी झिरो झाली आहे, बरोबर ना, ठीक आहे थांबेल काय थांबेल पुढे बघूया. ठीक आहे, नंतर बघूया, वाय डझंट स्टोन मूव्ह अप ऑल द टाइम, वाय, बिकॉज ॲज द स्टोन मूव्हिंग इन अपवर्ड डायरेक्शन इट्स व्हेलॉसिटी कंटिन्युअसली गोज टू डिक्रीज अँड ॲट द सर्टन हाईट ऑर द मॅक्झिमम हाईट इट रिचेस द व्हेलॉसिटी बिकेम्स 0, or in other word you can say that, whatever that, what is the maximum point of its height? The maximum point is the point where the velocity becomes 0. Got it? This is a simple kind of question.
So why doesn't it? Why doesn't it always goes upward, upward, upward? That means because of what? Its velocity became zero at a certain point or at the maximum height. This is the question, or their answer can be written like that. Okay, this is the way. Further, why does it fall down after reaching certain height? Particular height la gelyanantara, why it will be returned toward the earth or returning down? Why? Why this is the way? Velocity became zero. If velocity became zero, object is at a rest. But will this stone will remain at the stationary or it is remain at the rest? No, it will never being at the rest. Because of what? Because of one thing, that and that is nothing but the part of our still Earth's gravitational force. The answer is what are that? Its Earth's gravitational force is acting on that stone at every point of its motion. When it is at the position, the gravitational force acts on it. When it is at the position or all the possible position, gravitation force is always being acts on it. Okay, this is the concept. So it therefore, what are that? So after a certain height, it will be coming down to the earth because of only one thing, that will be the Earth's gravitation. What does it maximum height depending on? Okay, this is a very important kind of question. Okay, this is a very important kind of question. That's it. Because it is a knowledge based kind of question. And knowledge worthy act. की कुठल्या फॅक्टरवरती त्याची मॅक्झिमम हाईट जी जाणार आहे ती डिपेंड आहे. बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात. टेनच्या लेवलला जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे द व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. व्हॉट इज इट? व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. ज्या व्हेलॉसिटीने तुम्ही त्याला प्रोजेक्ट केलं आहे, दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज द व्हेलॉसिटी ऑफ व्हॉट इज इट? प्रोजेक्शन. Velocity of projection. In other word, in the simple word, you also can say that the velocity with which it is moving or it starts its motion. If the velocity is 10 meter per second, then it will reach into the particular height. If when it is 20, it will be somewhat high. If it is a 40, then it will be certain high. Then if it will be order that, again, if you increasing the initial velocity, it will reach the maximum height. It will reaches or the height at which it reaches. And velocity becomes zero, will be goes to increase there. Why? Because initial velocity is different. This is the simple kind of, okay, initial velocity or the velocity of projection. 10th parent yoda garjeza hai, theek hai? Atha in advance bolaycha asel, in advance tumhi bolta, in advance. Jar tumhara advance section madhe yabaddal bolaycha, tesa answer aplyala baryapaiki lihta yeto. Basically, maximum height li itni velocity 100 meter per second thevli hai. Ek stone mi ghetlela hai. 100 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी मी फिक्स ठेवतो. मी अर्थवरती त्याला प्रोजेक्ट करतो आहे, पर्टिक्युलर हाईटला जाईल. मी मूनवरती गेलो, चंद्रावरती गेलो, अँड वेन आय ट्राय टू प्रोजेक्ट दॅट स्टोन विथ द सेम व्हेलॉसिटी ऑफ 100 मीटर पर सेकंड, ॲट विच प्लॅनेट, वेदर द अर्थ ऑर द मून, इट विल रीच द मॅक्झिमम हाईट. ऑब्विस ऑन द सर्फेस ऑफ मून. बिकॉज ऑफ व्हॉट? देर इज अ ग्रॅव्हिटेशन फोर्स is less as compared to the earth. Therefore, when that will be the any object projected on the surface of moon, it will reaches the maximum height as compared to the surface of earth. That will be when they are projected with the same velocity. Okay, this is the fundamental. So in advance you also can say that what are that? The gravitational force. Okay, the gravitational force. Which one? Gravitational force. Okay, so gravitational force on the moon is less, therefore moon will attract that object with the least force or the minimum force as compared to the earth. Hence it will be projected up to the maximum height as compared to the earth there. Okay, second point what we are bolo apan in advance theek hai. Tar basically ekada stone jar mala varthi project karaycha asel, basically mala stone project karaycha asel, tar mi perfectly vertical jar project karto hai to goshti vegli hai. बट प्रोजेक्ट करत असताना मी काहीतरी अँगलने त्याला थ्रो करतो, कुठल्या तरी अँगलने थ्रो करतो, म्हणजे या ग्राउंड बरोबर काहीतरी अँगल मी त्याला असा हाईटला प्रोजेक्ट करतो. दॅट ओके. सो ज्या अँगलने त्याला मी फेकलेले विथ ग्राउंड, दॅट दिस इज कॉल्ड एज द अँगल ऑफ प्रोजेक्शन. अँगल ऑफ प्रोजेक्शन. सो वेन एव्हर अँगल ऑफ प्रोजेक्शन इज 45 degrees, वेन द अँगल ऑफ प्रोजेक्शन इज 45 degrees, दॅन द ऑब्जेक्ट विल बी रिचेस टू द मॅक्झिमम हाईट. Maximum possible height. So keep in mind, this is second point you have to, this is not worthy point or the points you have to remember only for your sake of knowledge.
you have not to write such a kind of points which are advanced point in your examination. If you do, then your mark will be deducted from that. Okay, so this is only the knowledge based kind of concept. So the advanced section mana dile hai, theek hai. Pudhe aale nantar ajun hi aahe kiti zorane tumhi feknar aahe ti velocity apan baghitle, but that velocity is depend upon the mass of the object or the matter that will be which we want to project on the surface of earth. That will be okay. This is one more question, or this is one more point that we have to remind. कारण जर विचारलं असतं एखाद्या साध्या व्यक्तीला, त्याने सांगितलं असतं तो किती जड आहे किंवा त्याचा मास किती, यावरती डिपेंड आहे. सो वेट डज मॅटर दॅर. ओके, सो द वन मोर पॉईंट विल बी ॲडेड दॅट दिस वेट विल ऑल्सो बिंग मॉटर दॅट टेकन इन टू अकाउंट वाईल प्रोजेक्टिंग द सेट ऑब्जेक्ट ऑन द सर्फेस ऑफ अर्थ. सो देर आर द सम काइंड ऑफ फॅक्टर्स ऑन विच द मॅक्झिमम हाईट अटेंड बाय द ऑब्जेक्ट व्हेन इट इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड डज डिपेंड. ओके, सो let us discuss about the in detail the earth's gravitational that will be force. What is it and what is its effect? Okay, now let it be. So now baghuya earth's gravitational force kay ahe, theek hai, mhanje prithvicha gurutvakarshanacha bal kay ahe tya baddal boluya, theek hai. Atta apan baghitle pramane jar apan earth baddal boltoy, whenever we discussing about the earth, let it be this is your earth, whatever it looks like and somewhat kind of this is your earth, like it be. This is the center of earth. This is your center of earth. ठीक है, आसो. Object चावे लम्बी इतनी क्यों तो है? There is object as compared to the earth. Object is placed over there. ठीक. Object is air. या object लम्बी project होता है. Whenever I am projecting the object, this will the projection may be. At a particular point, what will happen? Object falling down to the earth. That's it. ठीक है, ऑब्जेक्ट काय केलं आहे, प्रोजेक्ट केलं आहे. कुठल्या पॉइंटने प्रोजेक्ट केला होता? ऑब्जेक्ट इज प्रोजेक्टिंग फ्रॉम द पॉइंट ए. इट विल बी मूव्हिंग इन अपवर्ड डायरेक्शन. इट विल बी मूव्हिंग इन द अपवर्ड डायरेक्शन विथ वेलॉसिटी इज डिक्रीज डाउन. गॉट इट? वेलॉसिटी इज गोज टू डिक्रीज डाउन. नाउ लुक ऍट दॅट. जर एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल, लेट्स इट इट इज इन द मोशन, ठीक आहे, आणि त्याची वेलॉसिटी मला डिक्रीज करायची आहे, तर काय करावं लागेल? मला विरुद्ध डायरेक्शनने काय करावं लागेल? फोर्स अप्लाय करावं, एक ते इकडे ओढावं लागेल. अदरवाईज जर मोशनमध्ये तर या दिशेने मला फोर्स आणावं लागेल. इज इट? मी काय करू शकतो? त्याची वेलॉसिटी कमी करत असतो. मग इथे तीच संकल्पना आहे की ऑब्जेक्ट जर वरती प्रोजेक्ट होत आहे, ऑब्जेक्ट जर वरती चाललेला आहे, ठीक आहे, वरती जात असताना वेलॉसिटी जर त्याची कमी होते, if velocity of the object projected from the surface of earth goes to decrease at the time in increasing, then it seems that it is retarded, or it is what are that attracted by some force or retarded by some force or something. The force is there which try to oppose its motion, which try to oppose its motion in the downward direction. That's the kind of the force that want to retard the motion. Kind of force we try to retard the motion of the object, and the kind of force is provided by this earth, and that is the force of gravity. This is your force of gravity, the force of gravity, the force of earth. Pan bolta alas the force of earth. Okay, पण आता प्रत्येक ठिकाणी तर असं नाही आहे. दुसऱ्या प्लॅनेटवरती गेलं, वरती प्रोजेक्ट केलं, थोडं वर जाईल कदाचित, पण खाली येणारच आहे शेवटी. म्हणजे रिटार्डेशन मीन्स द डिक्रीज इन द वेलॉसिटी वेन इट इज प्रोजेक्टेड अपवर्ड होणारच आहे प्रत्येक प्लॅनेटवरती. म्हणून इथे काय मग फोर्स ऑफ प्लॅनेट म्हणायचं? प्रत्येक प्लॅनेटला गेल्यानंतर त्या प्लॅनेटचं नाव द्यायचं होतं. फोर्स ऑफ मार्स, फोर्स ऑफ नेपच्युन, फोर्स ऑफ अर्थ, फोर्स ऑफ मून, डझंट मॅटर. Because every planet or each planet has its own effect or its own gravity. Its own gravity. So, इथे नाव काय दिलं? The force of gravity. And the force of gravity is of Earth. आपण स्टडी अर्थ वरती करतोय. The force of gravity is of the Earth. So, it is called Earth's gravitational force. So, what is the effect of Earth's gravitational force? Just look there. What is the effect? First of all, what is the effect of the gravitational force? It retards the vertical motion. या केसमध्ये काय होतं? It retards the vertical motion of the object. रिटार्ड द वर्टिकल मोशन म्हणजेच काय? रिटार्डेशन म्हणजेच डिक्रीज इन द ऍक्सलरेशन.
or that will be the negative acceleration, and this kind of acceleration is nothing but decrease in velocity. If there is a decrease in velocity, it is called retardation or deacceleration. If there is increase in velocity, it is called as a acceleration. It is called as acceleration or the positive acceleration. Okay. So the effect of the gravitational force is whatever that it retards the motion of the object. So you have to note that point. Okay. Write down the first point. You have to note over that. Write down what is the effect of the gravitational force of Earth. Okay. So write on the next line. It decreases the velocity of the object which is projected vertically upward. In bracket that is, it retard the motion. It retard the motion. Okay. After, what happened after retardation? What happened after retardation? After retardation, object will be moves with decrease in the velocity. Okay, upon bagitla decrease in the velocity retardation. And up to when the retardation occurred, up to which the velocity begins. Okay, second point. Second point, this retardation continues or decrease in velocity continuously, or decrease in velocity continues till it becomes zero. Till it becomes zero. Kiti hota hai? Zero hota hai. Kiti? Zero. Till it becomes zero. Okay? Till it becomes zero. Full stop. थर्ड पॉइंट कडे जाने अगोदर तो डिस्कशन करूया. ठीक आहे ना, बघूया काय झालंय. वेलोसिटी कम द झिरो. वेलोसिटी झिरो झाली, ऑब्जेक्ट स्टेशनरी राहील का? राहणार नाही, राहणार बिलकुल नाही. व्हॉट विल हॅपन? इट विल बी मूव्हिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन. डाउनवर्ड डायरेक्शन बट टुवर्ड व्हॉट एव्हर दॅट, टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. दॅट्स इट, मूव्हिंग टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. मग सेंटर ऑफ अर्थ म्हणजे काय? अर्थ मध्ये जातो का? बिलकुल नाही, जाऊ शकणार नाही. ठीक आहे, बट the direction of its motion is always toward the center of Earth. Object ka sahi fika, that direction is toward the center of Earth. Okay, write the third point. After velocity became zero, third point, after velocity became zero, it moves downward. It moves downward. It moves downward toward the center of Earth. Toward the center of Earth. Okay? Center of Earth. Got it. Toward the center of Earth. Got it? Okay. Center of Earth. Full stop. Are the explanation important there? Two issues are going on there. Toward the center of Earth. Are the Earth no karta mein horizontally hai. That's it, horizontal. Let it be, object is over there. Okay? Object is over there. Velocity becomes zero. Now it turns toward that. Velocity becomes at the moment that. At the moment velocity that. At the moment velocity looks like a three arrow. That's it. So I am drawing one arrow, two arrow, three arrow. It indicates what? It indicates that velocity increasing from zero to maximum. Zero to maximum. So when it hit the ground, when it hit the ground, it hit with the, hit with what? V max or maximum velocity. It hit with the maximum velocity. Now look at, velocity goes to increase and it is coming down. Velocity goes to increase and it is coming down. So write that point, fourth number point. Okay. After turning back toward Earth, after turning back toward Earth, it moves. Move with increase in its velocity. With increase in its velocity. With increase in its velocity. Increase in its velocity. Full stop. Got it? That is in bracket. It hit the ground. It hit the ground with maximum velocity. With the maximum velocity. With the maximum velocity. ठीक है, थोड़ा सा क्लीन करतो, थोड़ा सा बोलायचं या पॉइंटला. तुम्हाला डायग्राम
ड्रॉ कराइए चेस, ठीक है। दो मोशन हम तो एक फ्रॉम ग्राउंड टू द पर्टिकुलर हाइट एंड सेकेंड फ्रॉम द हाइट टू द ग्राउंड, एक ऑब्जेक्ट है पक्का पैरेलल ही काटते, ठीक है। ड्रॉइंग इज टू मच इंपॉर्टेंट देयर व्हाइल डिस्कसिंग द काइंड ऑफ कांसेप्ट, ओके। सो एवरीवन हैज टू कीप इन माइंड व्हाट इज इट, दिस इज योर ग्राउंड, व्हाटएवर दैट, दिस इज द ग्राउंड, देन यू हैव टू ड्रॉ लाइक दैट, डोंट ड्रॉ द रफ काइंड ऑफ ग्राउंड, यू कैन ऑल्सो पुट दैट काइंड ऑफ, सो सीन योर दैट while discussing about the gravity, this is kind of grass, okay, it looks like really whatever you can say. So this is the first initial position, moving upward, so moving first point, moving upward, so first point moving upward. You have to draw the figure simultaneously with me, okay. So it is moving downward, it is moving downward means toward the center of earth, downward means toward the center of earth, okay. So now look at, object is initially over there, it moves upward, so that's it, is it. Now look over there, there are three arrows which indicating the high velocity or max velocity is max velocity is max, okay. At a particular position you have not to draw that whatever that the object every time. Now here is what, here is a velocity becomes v becomes zero, okay, that becomes zero. This is about the velocity, we are only discussing about velocity, okay. Now we are going to discuss about the acceleration, what does it mean, okay. So now object is in this position, V is equal to zero. So object should be in the shaded part, okay. Now it coming toward the earth, like maybe it comes to the earth. So it is moving in the upward direction. Okay? It is moving in the downward direction. Okay. Now what to do? How the figure changes? There is a single arrow. There may be the double arrow. This kind of the figure may be indicate all that. Now, one question is always in the mind of lots of students, whereas there are not. If a 100 cha velocity me yala varti fekle la, javela to particular height la jai zero bhi manne hai, puna khali ala antar javela to ground la hit karel. Javela tichi velocity 100 asel ka. किती 100च असेल का, पहा वेलॉसिटी मॅक्स झिरो झिरो मॅक्स, बरोबर. सो दिस वी मॅक्स अँड दिस वी मॅक्स नेवर बीन प्रॅक्टिकली इक्वल, हे प्रॅक्टिकली इक्वल नाही आहे. रिझन रिझन बिहाइंड दॅट अँड द पर्टिक्युलर रिझन इज व्हॉट आर दॅट, देर इज अ रेजिस्टन्स ऑफ एअर, कुठला रेजिस्टन्स आहे, एअरचा रेजिस्टन्स आहे, विंड आहे याचे रेजिस्टन्स. वरती जाताना कदाचित विंड ब्लोईंग वेगळं असेल, खाली जाताना विंड ब्लोईंग वेगळं असेल, इज इट, डायरेक्शन ऑफ विंड इथे जाताना वेगळं असेल, इथे जाताना वेगळं असेल. सो दिस इज द आयक्यू बेस्ड काइंड ऑफ कन्सेप्ट, ओके. सो एव्हरी वन हॅज टू कीप इन माइंड दॅट, ओके. बऱ्याच लोकांना क्वेश्चन येतो ज्यांना येतो ते विचारतात, विचारणं महत्त्वाचं असतं, ठीक. बोलूया पुढे जाऊ, पुढे जायचं म्हटल्यानंतर आता महत्त्वाचं संकल्पना, इथे गेल्यानंतर वेलॉसिटी कमी 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 होत जाते, द चेंज इन वेलॉसिटी विथ द टाइम कॉल्ड एज ॲक्सुलरेशन. सो चेंज इन द वेलॉसिटी या केसमध्ये काय असेल, फायनल वेलॉसिटी झिरो मायनस मॅक्झिम वेलॉसिटी मे बी 100, सो झिरो मायनस 100 आणि 10 सेकंदात झालं, सपोज किती सेकंदात झालं, 10 सेकंदात. झिरो ते किती झालं, झिरो ते सॉरी 100 ते किती झालं, झिरो. सो फायनल वेलॉसिटी झिरो, झिरो मायनस 100 मीन्स नेगेटिव्ह 100/10, नेगेटिव्ह 100/10 आन्सर किती येईल, -10. सो व्हॉट इज द ॲक्सलरेशन, ॲक्सलरेशन बिकेम्स नेगेटिव्ह. सो वाय द ॲक्सलरेशन बिकेम्स नेगेटिव्ह, बिकॉज ऑफ व्हॉट, बिकॉज ऑफ ओनली वन थिंग, दॅट विल बी वेलॉसिटी गोज टू डिक्रीज. सो इन द वे इयर ॲक्सलरेशन is negative, it is a negative. Why negative?
velocity goes to decrease and the kind of acceleration is called as the deacceleration. Do you know deacceleration or you also can retardation? So you can say retardation. So deacceleration or the retardation, you have to keep in mind. This is very important kind of concept. Okay, now this is the acceleration. आता मी थ्रो केला होता व्हेलॉसिटीमध्ये बदल जो घडलेला आहे तो माझ्यामुळे बिलकुल घडलेला नाही आहे. व्हेलॉसिटीतला बदल माझ्यामुळे किंवा एखाद्या ज्या यूजर आहे त्यामुळे घडलेला नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून व्हेलॉसिटीत होणारा बदल जो काही आहे तो मी घडवलेला नाही. द व्हॉट एव्हर द चेंज इन द व्हेलॉसिटी इज नॉट डन बाय माय सेल्फ, फॉर एनी यूजर हु थ्रो द ऑब्जेक्ट अपवर्ड. इट इज नॉट डन बाय दॅट पर्सन. ओके, it is done by the particular, and that particular is a gravity. It is done by the gravity of the earth, or the every time whenever there is acceleration is happened, there is a force act on the object. Look at, in order to causing the acceleration, which quantity is necessary? Force is necessary. So this kind of acceleration is not done by myself. It is done by whatever that a kind of force. I don't know the kind of force, whatever that, but you know better the kind of force which make it retard. Which kind of force? And that is a Newton's gravitational force. So this acceleration is due to the gravitational force, so it is called gravitational deacceleration. So you can also say gravitational deacceleration. Right now apan fakt evadas mhanuya gravitational retardation. Kay mhanuya gravitational retardation, which is done by the force of gravity. असू द्या, नंतरचा पार्ट आहे बघूया, ठीक आहे. नंतर सेकंड केस मध्ये व्हॉट इज दॅट, अ पार्ट ऑफ रिटार्डेशन. नाउ ऍड वन्स ऑब्जेक्ट ऍट द टॉप पोझिशन बाय द डायनामिक्स ऑर द फिजिक्स वी ऑलवेज नो दॅट व्हेन वर द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बिकेम द झिरो, ऑब्जेक्ट रिमेन ऍट द रेस्ट. बट हियर ऑब्जेक्ट, इट इज नॉट पॉसिबल फॉर एनी काइंड ऑफ ऑब्जेक्ट टू रिमेन ऍट द रेस्ट ऍट द पर्टिक्युलर हाईट इन द एअर ऑर इन द स्पेस. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर दॅट एनी काइंड ऑफ ऑब्जेक्ट दॅट विल. So, whether the object remain at the rest? No, object never being remain at the rest. It will be magic, or it will be some kind of, you can say, jadotona kind of topic, okay? So, it is never being like that, okay? So, according to physics, whenever object is at the zero, V is equal to zero, it comes toward the earth, or the, toward the center of earth. We did that, upon Bagitla point. Okay, it comes toward the center of earth. Now, in this case, what happened? Velocity will goes to increase. So know that final velocity is maximum, initial velocity is zero. So find the acceleration. Let it be velocity at the bottom position maximum is 100, and velocity at initial when it is starting its motion from the top to the ground is zero. So the final velocity is 100 minus initial velocity is zero. It comes the 100 minus zero comes 100. Upon the time, let it be, it everything can be done in the 10 second of time. Okay, 10 second of good. So what will happen is 100 minus 0 upon 10, it comes plus 10. It comes the plus 10, so acceleration becomes positive. There is acceleration negative here. Acceleration is being positive acceleration, and this is called as acceleration 1. So the positive acceleration is not to any kind of the prefix being there, like there is a prefix, that is a deacceleration. D is the prefix there, but there is no kind of prefix. Okay, so it is a prior thing, that will be the acceleration whenever the object turns its motion and it try to come toward the center of what it performing the acceleration. Again, whenever the object is at the topmost position, there is no kind of role which is done by myself. मी कुठलंही काम केलेलं नाही, माझा काही संबंधच नव्हता, मी फक्त फेकलेलं होतं. वर गेल्यानंतर वरून खाली थोडा फेकलाय मी, पुन्हा त्याला खाली आणण्याचं काम, म्हणजे ॲक्सलरेशन घडवण्याचं काम करायचं असेल, इफ देर इज ॲक्सलरेशन देर शुड बी अ सर्टन फोर्स विच हॅव टू बी कॉज द काइंड ऑफ ॲक्सलरेशन. अँड द काइंड ऑफ फोर्स इज वॉट आर दॅट, वॉट आर दॅट द काइंड ऑफ फोर्स इज वॉट आर दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. अँड द ॲक्सलरेशन कॉज इज अ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. So it is a gravitational acceleration. So whether this is the acceleration is A, but it is not done by myself, so I have not to write the A. So instead of A, this kind of acceleration is written small g.
and this kind of acceleration is written as a negative g. Okay, why negative g? Because it is moving in upward direction, it is negative, so negative g. When object falling down, it is a positive g. And what is the value of the acceleration given in your textbook? The acceleration given in your textbook, 9.77 meter per second. It is a 9.77 meter per second square. It is that 9.77. So whenever object is moving down in upward direction, it is taken as what of that? Negative 9.77 meter per second square. So this is the kind of, or this is the topic for which student can make a gossip. You have to talk to you have to talk within your friend circle about this kind of topic. Why this acceleration is called as, though the acceleration may change in velocity, whether it is a decrease in velocity or increase in velocity, whatever. But whenever there is acceleration, there must be a force which produces the kind of acceleration. And production of acceleration may change in the velocity, whether it is increasing or decreasing, doesn't matter. But the kind of acceleration is not by myself. Not by myself or yourself. It is what or that the acceleration which is caused by a kind of force, that is the force of gravity. That is the force of gravity. So the acceleration is called as the gravitational acceleration, or acceleration due to gravity, or acceleration because of gravity. This is whole about the concept related with that. So everyone has to remind all the concept. And whenever you have the discussion with your friends and your colleagues, whatever, your friend circle or study friend circle, they are best friends, tassal group, you have to discussion about that. Two types of acceleration. The acceleration caused by a person, that will, when a force is applied by myself. Whenever the force is applied on the object, what will happen? Object changes its position, velocity changes. And that kind of acceleration is done by myself, called as simply the acceleration. While the acceleration is done by the gravity, not by myself, that is the acceleration due to gravity. This is more than enough as compared to 10th standard. So you have to generalize all the concepts, okay? And there are lots of questions which are IQ based in your textbook. So I am going to read the concept, and after that, during that reading, I will give you a particular kind of answers and solutions about that. Okay, so you have to write everything whatever on the board. Before writing, this is our don't draw their cows and goats and all the animals. Oh.